कार्निवल कपड्यांच्या विविध व्हरायटीसाठी आजच भेट द्या तुमच्या मिस्टर क्लासीला. शर्ट, टी शर्ट, ट्राउझर, जीन्स पॅन्ट, पुडी, आरमाणी शर्ट, फॉर्मल शर्ट आणि मेन्स वेअर सर्व प्रकारच्या फॅशनेबल कपड्यांसाठी आजच मिस्टर क्लासीला भेट द्या आणि मनपसंत खरेदी करा. आमचा पत्ता: बालाजी निवास, विरोबा मंदिराजवळ, सराफ पेट, विटा. प्रोप्रायटर: विशाल शिंदे, अनिकेत बनसोडे. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीची तीन तिघाडी. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, पण सांगली जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीची तीन तिघाडी सुरू असल्याचे दिसत आहे. सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यातच समन्वय दिसून येत नाही. इथे सबकुछ राष्ट्रवादी जयंत पाटील असे सुरू आहे. काँग्रेसचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीत घेतल्याने मंत्री विश्वजीत कदम यांनीही निषेध व्यक्त करत आपली लढाई नक्की कुणाशी आहे ते आधी ठरवा असे सूचक वक्तव्य केले होते. तर सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय विभूत यांनीही जयंत पाटलांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत ते समन्वय ठेवत नाही, आघाडीचा घटक म्हणून पालकमंत्री आम्हाला बोलवत नाही, त्यांनी राष्ट्रवादीचा जरूर विचार करावा, पण आघाडी धर्म म्हणून आम्हालाही विचारात घ्यावे असे म्हणत तुमच्या पोरांचे जरूर लाड करा, पण भावाच्या पोरांचाही जरा विचार करा अशी टीका केली आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन जवळजवळ आता 11 महिने झालेले आहेत. या 11 महिन्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब त्यांनी खऱ्या अर्थानं जे सहकारी पक्ष आहेत, तो शिवसेना असेल, काँग्रेस असेल, प्रहार जनशक्ती असेल, जे जे सहकारी पक्ष या सत्तेमध्ये सामील आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन एक बैठक घेणं खरं तर अपेक्षित होतं. किमान 3 महिन्याला एक बैठक घेऊन समन्वय साधणं, पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून राहू देत, शेवटी त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा, प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे. ज्याला त्याला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे, आणि असं असताना या ठिकाणी एक पालकमंत्री या नात्यानं त्यांच्याकडून अपेक्षा करणं मला वाटते चुकीचं नाही. हीच भूमिका परवाच्या मीटिंगमध्ये सन्माननीय पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याजवळ आम्ही मांडली. स्थानिक ज्या कमिट्या असतील किंवा अन्य काही बाबी असतील यामध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक देण्याचं काम सन्माननीय जयंत पाटील साहेब करत आहेत. शिवसेनेचे एकमेव आमदार अनिलभाऊ बाबर आहेत, त्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी वाढली पाहिजे या मताचे आम्ही आहेत. तुमचा पक्ष वाढवा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, त्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु शिवसेनेच्या आमदाराला कुठंतरी डावलायचं, त्यांचं खच्चीकरण करायचं, त्यांना दाबायचं आणि त्या ठिकाणी विरोधी लोकांना बरोबर घेऊन फिरायचं, ही भूमिका नुसती या मतदारसंघापुरती मर्यादित नाही, तर सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आमदार किंवा आणि कोण लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना गाडीत घेऊन फिरायचं आणि बाकीच्या महाविकास आघाडीतल्या पक्षांना त्या ठिकाणी डावलायचं, त्यांना विचारायचं नाही, हे कुठेतरी त्या ठिकाणी निषेधार्ह आहे. आणि म्हणून आमची ही व्यथा, आमची ही भावना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही मांडली. सांगली जिल्ह्यामध्ये जो रेशो वरिष्ठ पातळीवर ठरलेला आहे त्या रेशोप्रमाणे एकदा तुम्ही मीटिंग घ्या, एकदा शिवसेनेच्या वाटणीला किती जिल्ह्याच्या कमिटी आहेत, किती सदस्य आहेत, तालुक्याच्या किती कमिटी आहेत, तालुक्याचे किती सदस्य आहेत, या सर्व गोष्टीचं त्या ठिकाणी चर्चेनं प्रश्न सोडवावा, ती भूमिका कुठेतरी आम्ही त्यांच्याजवळ मांडण्यासाठी आम्ही त्यांची वेळ मागितली, आम्ही त्यांची भेट मागितली, पण कदाचित त्यांना सहयोगी पक्षाच्या नेत्यांना भेटायला वेळ नाही आणि विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना गाडीत घेऊन फिरायला वेळ आहे. मला वाटतं हे कुठंतरी निषेधार्ह आहे आणि म्हणून याच घटनेचा निषेध म्हणून या गोष्टीला आम्ही या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याजवळ मांडलं. आमचं गारण आम्ही मुख्यमंत्री महोदय शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्याजवळ सांगितलं, शेवटी स्वतःच्या मुलाची काळजी घेतली पाहिजे, जोपासलं पाहिजे, त्याचे हट्ट पुरवले पाहिजेत, हे जरी सत्य असलं तरी पाटील साहेबांनी स्वतःच्या मुलाबरोबरच भावाच्या मुलाचीसुद्धा काळजी केली पाहिजे. ज्या एकाच घरामध्ये आपण राहतो
त्या भावाच्या मुलांकडे दुर्लक्ष करायचं, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं आणि स्वतःच्या मुलांचं त्या ठिकाणी तंतोतंत काळजी घ्यायची, ज्या शेजाऱ्यावर आमचं वैर आहे त्यांची काळजी घ्यायची आणि आपल्या कुटुंबामध्ये मात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं गैरसमज पसरल अशा पद्धतीचं काम करायचं हे कुठेतरी चुकीचं आहे असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये काही सुधारणा झाली नाही तर शिवसेना त्याच आक्रमक पद्धतीनं आपली भूमिका मांडल्याशिवाय राहणार नाही. एकूणच सांगली जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांच्या 3 तिघाडी झाल्याचं जाणवत आहे. जयंत पाटील आघाडीतल्या नेत्यांऐवजी भाजपच्या नेत्यांच्याच जास्त संपर्कात असल्याचे दिसत आहे. तसेच भाजपचे खासदार संजय पाटीलही त्यांच्या गाडीत अनेक वेळा दिसून येतात. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या मध्ये यावरून असंतोष असल्याचं दिसून येतं. महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आहे पण सांगली जिल्ह्यात मात्र आघाडीच्या नेत्यांच्यातच मनोमिलन दिसून येत नसल्याचे चित्र आहे. जयंत पाटील आम्हाला विचारत घेत नाहीत अशी तक्रार इतर पक्षीयांची आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता ST स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ विटा. आजच भेट द्या.